शेतकरी मित्रांनो, यावर्षी कांदा पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पीळ रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि याच्यावरती फवारणी केली तरी देखील नियंत्रण मिळत नाही, कारण एकदा का हा रोग आला तर याच्यावरती नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केल्या, अगदी सहज दोन गोष्टी तुम्ही करू शकता. एक, त्याला बीज प्रक्रिया करावी लागते आणि दुसरी म्हणजे रोप प्रक्रिया. ती देखील एक विशिष्ट बुरशीनाशकाची करावी लागते, ज्याच्यामध्ये कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे आणि कधी वापरायचं आहे, प्रमाण किती वापरायचं आहे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादकांसमोर एक मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ती म्हणजे पी रोग किंवा ट्विस्टर रोग. हा पिकामध्ये आल्याच्या नंतर याला नियंत्रण आपण मिळू शकत नाही. आता हा पीळ रोग का येतो, तर यावर्षी सलग 10 ते 12 दिवस संततधार त्या ठिकाणी पाऊस पडला, त्याच्यानंतर जमिनीमधील बुरशीचा प्रमाण देखील वाढले, कारण ओलावा जास्त दिवस टिकून राहिला तर जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत असतं. त्याचबरोबर जे पाणी त्या ठिकाणी पावसाचं पाणी असतं याच्यामध्ये नत्राचं देखील प्रमाण जास्त असतं, त्यामुळे कांदापातीतील नत्राचं प्रमाण वाढलं. त्याचबरोबर बुरशीचा अटॅक झाल्यामुळे नैसर्गिकरित्या कांद्यामध्ये GA व IA म्हणजेच जिबरलिक ॲसिड हे जे संजीवक आहेत हे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात तयार होतात, नत्र देखील जास्त प्रमाणात तयार झालं. त्याच्यामुळे कांद्याची पात जी आहे ही आपल्याला वेडीवाकडी किंवा पिळलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हा रोग आल्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत असते. यामध्ये पावसाचं अतिप्रमाण होणे, काळी भारी जमिनीमध्ये जर लागवड केलेली असेल तर त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे देखील बुरशी वाढते आणि पावसाळी वातावरणात या ठिकाणी जास्त प्रमाणात पी रोग आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ओलावा जास्त दिवस राहिल्यामुळे या बुरशी तशाच त्या ठिकाणी जिवंत राहत असतात आणि रब्बी हंगामातील कांदा लागवड केल्याच्या नंतर त्याच्यावरती देखील प्रादुर्भाव आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे कांदा लागवड करण्यापूर्वी किंवा कांद्याचे रोपं तयार करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं देखील महत्त्वाचं आहे आणि रोप प्रक्रिया करणं देखील महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही बायरचं युअरगोल एक्सटेंड या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा जैविक बुरशीनाशक जे की ट्रायकोडर्मा याचा देखील वापर करू शकता. जर तुम्ही युअरगोल एक्सटेंडचा वापर करत असाल तर 1 मिली प्रति 1 किलो कांदा बियाण्याला तुम्ही याची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर रोप प्रक्रिया देखील तुम्हाला करायची आहे. ज्यावेळेस 45 दिवसांनी तुमचं रोप तयार होणार आहे, रोपची पुनर्लागवड तुम्ही करणार आहात, त्यावेळेस रोप पुनर्लागवड करण्यापूर्वी तुम्हाला रोप प्रक्रिया करायची आहे. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली युअरगोल एक्सटेंड घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या रोपाला बुडवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी लागवड करायची आहे. 2 वेळेस तुम्ही त्या ठिकाणी प्रक्रिया करणार आहात, एक आहे बीज प्रक्रिया, दुसरी आहे रोप प्रक्रिया. अशा 2 पद्धतीमुळं तुमच्या जे पिकामध्ये येणारे रोग आहेत जवळपास याला 50 ते 60% त्या ठिकाणी आळा बसेल, म्हणजे तुमच्या जे काही फवारणीसाठी खर्च होणार आहे त्याच्यामध्ये देखील बचत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतींचा वापर करत चला, जेणेकरून शेतीमधील तुमचं जे उत्पादन खर्च आहे हा कमी होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.